हठयोगाचा एक अर्थ जो आपण या आधी पाहिला आहे तो म्हणजे चिकाटी, शरीराला पुन्हा आकार देण्यासाठी किंवा एका दृष्टीनं संपूर्ण शरीर यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी एक प्रकारची चिकाटी लागते. हे त्या लोकांसाठी नाहीये, देवासाठी सुद्धा नाहीये, कारण असं म्हणतात त्यांना रविवारी सुट्टी घेतली होती. हो, शंकरांनी नाही घेतली, पण अनेक पाश्चात्य संस्कृती असं म्हणतात की देवानं रविवारी सुट्टी घेतली. तो हठयोगी नाहीये, होऊ शकत नाही. हठयोगी हट्टी असतो, त्याला रविवार सोमवार असं काही नसतं. त्याच्या साधनेत खंड नसतो, कारण तसं केल्याशिवाय आधीच प्रौढ झालेल्या या शरीराला नव्यानं साकारणं शक्य नाही. तर हे शरीराला नव्यानं साकारणं आहे, म्हणजे प्रथम तुमचं शरीर निर्माण करण्यात आलं, ते अनुवंशिक माहितीनुसार जी तुमच्या आई वडिलांकडून येते, ज्या स्मृती त्यांचं शरीर साठवण होतं त्यानुसार दोन भिन्न व्यक्ती एकत्र येऊन मुलाला जन्म देतात, म्हणजे एक नवीन किचकट स्मृतीचं अस्तित्व निर्माण होत असतं. तुमच्या शरीराचा आकार, तुमची ही पूर्ण यंत्रणा कशी आहे, हे सगळं या स्मृतींमधून तयार होतं. आता तुम्ही एका विशिष्ट स्थितीत असलात, हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण दीर्घकालीन प्रयोग स्थापित करू शकतो, हे दाखवू शकतो. समजा आपण तुमच्या आधीच्या 5 पिढ्यांकडे पाहिलं, माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा महान व्यक्ती होते, फार हुशार होते, शरीराने एकदम तंदुरुस्त आणि बऱ्याच गोष्टी करू शकत होते. मला त्यांच्यासारखं व्हायचंय. एक विशिष्ट प्रकारच्या योगाभ्यासाद्वारे तुमच्या स्मृतिकोशातला तो अंश आपण सक्रिय करू शकतो. कदाचित तुमचे वडील अशक्त असतील, तुम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं नसेल, तुम्हाला खापर पणजोबांसारखं व्हायचंय. तर काही विशिष्ट प्रकारचे योगाभ्यास आहेत ज्यानं अशा स्मृती ओळखून त्यांना अधिकाधिक सक्रिय केलं जाऊ शकतं. फक्त हेच गुण असणार नाहीत, पण याचा प्रभाव अधिक असेल. तर योगात याकडे अशा प्रकारे बघितलं गेलं, किंवा दुसरा मार्ग म्हणजे साधारणतः योग परंपरेत असं केलं जातं, जेव्हा सप्तऋषी आदियोगींपुढे बसले तेव्हा त्यांची एकच इच्छा होती, त्यांना आदियोगींसारखं व्हायचं होतं. त्यांना आपल्या वडील किंवा आजोबांमध्ये रस नव्हता. आदियोगी म्हणाले, आपण आधीच्या सर्व स्मृती काढून टाकू आणि तुम्ही फक्त यावर काम करा. तर पहिली पायरी म्हणजे, आजही जे लोक संन्यास घेतात त्यांच्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया आहेत, तुम्ही आणि तुमच्यातल्या अनुवांशिक स्मृतींमध्ये थोडं अंतर निर्माण करण्याच्या. कारण या थोड्या अंतरानं अचानकपणे भरपूर लवचिकता येते तुमच्या यंत्रणेत. पण जर तुम्ही या अनुवंशिक स्मृती काढून टाकल्या, जर खरंच यशस्वीपणे काढून टाकू शकलात, तर स्वतःला हवं तसं नव्यानं साकार करण्यासाठी तुमच्यात प्रचंड जागरूकता हवी. तुमच्यात आवश्यकती साधना असली पाहिजे, नाहीतर कुठलीच स्मृती नाही, म्हणजे चेतना नाही, म्हणजे हे सगळंच संपून जाईल. लवकर मृत्यू येऊ शकतो. हो, शक्य आहे. जर कोणी स्वतःला अनुवंशिक स्मृतींपासून वेगळं केलं आणि स्वतःची पुनर्रचना करण्यासाठीची पुरेशी साधना केली नसेल, तर त्या व्यक्तीचं शरीर ठराविक काळात कोसळेल, कारण या अनुवंशिक तत्वांमध्ये असलेली स्मृतीच या शरीराला एकत्र ठेवत असते. का एका व्यक्तीचं शरीर दुसऱ्यापेक्षा अधिक सक्षम वाटतं? ते ज्या प्रकारची स्मृती बाळगून आहेत त्याच्यामुळे. तर हठयोगामध्ये आपण निदान एवढ्यात तरी अनुवंशिक स्मृतींपासून वेगळं होण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. आपण आपल्यातलं जे उत्तम आहे तेच घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कितीतरी प्रकारचे लोक असतील. समजा तुम्ही मागे वळून पाहिलं, मागच्या 25 पिढ्यांकडे पाहिलं, वंशावली काढून बघितली, अगदी तुमच्या अगोदरची पिढी बघितली, तर दोनच व्यक्ती आहेत, तुमची आई आणि तुमचे वडील. पण त्याहून जरा मागे गेलात, 100-150 लोकांनी तुमच्या स्मृतीत भर घातली आहे. आता ही सगळी लोक आपल्याला माहीत नाही ती कशी लोक होती,
काही ताकदवान असतील, काही अशक्त असतील, काही रोगी असतील, काही निरोगी असतील, काही अगदी एकाग्र असतील, काही वेंधळे असतील, सगळ्या प्रकारची लोक असू शकतील. तर तुमचे गुण तुम्ही कशातून घेता हे महत्वाचं आहे, किंवा या सगळ्यातून जे उत्तम आहे तेच कसं घ्यायचं हे महत्वाचं आहे. हट म्हणजे ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र. आपला मूळ वारसा, मुळात आपले आई वडील म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. पृथ्वी हा गर्भ आहे ज्यात सूर्य आणि चंद्राचं बीज कुठल्या तरी प्रकारे पेरलं जाऊन हे सगळं घडतंय. जर सूर्य नसला तर जीवनच असू शकणार नाही, चंद्र नसला तर जीवन ज्या स्वरूपात आहे तसं असणार नाही, कदाचित कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपात असेल. तर हे तीन पैलू महत्वाची भूमिका बजावतायत. तर हठयोगाचा एक पैलू म्हणजे आपल्यातली अनुवंशिकता बाजूला ठेवणे. माझे वडील, माझे आजोबा, हे सगळे लोक दूर ठेवा, कारण शेवटी हा सर्व वारसा थेट चंद्र सूर्यांपर्यंत जातो. तुम्हाला थेट चंद्र सूर्यांपासूनचे गुण घ्यायचे, हाच हठयोगाचा अर्थ आहे. तुम्ही इतका समतोल आणता की अधेमध्ये ग्रहण झालेल्या सर्व विकृती सोडून थेट जसं सुरुवातीला जीवन घडलं होतं तिथून गुण घेता. मधल्या काळात भरपूर भ्रष्टाचार होऊन गेलाय लाखो पिढ्यांपासून, ते सगळं तुम्हाला काढून टाकायचंय आणि तुम्हाला फक्त थेट तुमच्या आई वडिलांकडून घ्यायचंय. सूर्याला पिता म्हणून आणि चंद्राला आई म्हणून पाहिलं जातं. आपण याकडे आधी अनेक वेळा बघितलंय. आपल्या आयांमध्ये आई होण्याची पात्रता निर्माण झाली कारण त्यांच्या शरीराचं आणि चंद्राच्या चक्राचं नातं होतं, नाहीतर त्या आपल्या आया होऊ शकल्या नसत्या. यामुळेच त्यांना मुलं होऊ शकली. म्हणून थेट मूळ आई वडिलांशी संबंध स्थापित करणं मधलं सगळं योगामध्ये म्हणतात मधल्या काळातला सगळा भ्रष्टाचार आहे. सगळी खिचडी झाली अनुवंशिक आणि इतर स्मृतींची. अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या, काही चांगल्या असतील, काही वाईट असतील, सगळ्या प्रकारचं मिश्रण आहे, त्यावर आपल्याला काहीच नियंत्रण नाही. तर थेट या ह आणि ठ म्हणजे सूर्य आणि चंद्राशी संबंध जोडणं, तर हठयोग म्हणजे या शरीर यंत्रणेचा हळूहळू सूर्य आणि चंद्राशी संबंध जोडायचा. तुम्ही हे तपासून पाहू शकता. साधारण 2.5 वर्षाच्या सरावानंतर फार जास्त वाटतंय का? रोज 2.5 वर्ष जर तुम्ही सराव केला तर तुम्ही सहज असे डोळे मिटले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आज चंद्राची कोणती कला आहे, कारण ते तुमच्या शरीरात ते इतकं स्पष्टपणे प्रकट होत असेल. एका हठयोग्याला डोळे मिटून सांगता आलं पाहिजे की आज चंद्राची कोणती तिथी आहे. सूर्याबाबतही काही पैलू आहेत जे जाणता येऊ शकतात, जे थोडे क्लिष्ट आहेत, पण निदान चंद्राची कला त्याला स्वतःच्या आत डोकावून ओळखता आली पाहिजे. आज लोकांमध्ये ही प्रवृत्ती पूर्णपणे लुप्त आहे, म्हणजे पूर्णपणे विभक्त झालेले ते या भौतिक अस्तित्वाच्या मूळ स्त्रोतापासून. तर शरीर महत्वाचं आहे. तुम्हाला जगात काही करायचं असेल, तुम्हाला आत्मबोध होऊन शरीराचा त्याग करायचा असेल, तर त्यासाठी इतर मार्ग आहेत. फक्त असं करून आम्ही ते तुमच्यासाठी घडवू शकतो, पण हे आश्रमात करू नका, ठीक आहे? फक्त आत्मबोधाचा प्रश्न असेल तर ते कितीतरी प्रकारे करता येतं, पण तुम्हाला आत्मबोध होऊन पुढे जोरदार जीवन जगायचंय तर हठयोग एक महत्वाचा पैलू बनतो.